वाव, आय एम रिअली इम्प्रेस्ड. खूप जास्त सॉफ्ट वाटत आहे मला स्किन यार. लिटरली मला ना कापसासारखी वाटत आहे. नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सायनल प्रणवती. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. तर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता मला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना DM केलं होतं की प्रणवती प्लीज फेशियलचा व्हिडिओ कर, फेशियल घरी कसा करायचा ह्याच्यावरती एक व्हिडिओ कर. तर क्लीनअपचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेशियल कसं घरी करायचं हे दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा तुमचाच रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओच्या शेवटला आपण सबस्क्रायबर शाउटआउट जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो ते सुद्धा मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता फेशियल करण्यासाठी मला हवा होता असा एक फेशियल किट जो सगळ्यांना सूट करेल. आणि भरपूर शोधल्यानंतर मला एक फेशियल किट मिळालेलं आहे जे ऑल स्किन टाईपसाठी चांगलं आहे. ते कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज जो आपण फेशियल करणार आहे त्याच्यासाठी मी आज यूज करणार आहे हा ममा अर्थचा फेशियल किट. हा आहे उपटन फेशियल किट, ठीक आहे. आणि हा एक 6-step फेशियल आहे आणि आज मी हा पहिल्यांदा ट्राय करणार आहे. आणि हा ऑल स्किन टाईपला सूट करतो असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि ह्याची MRP आहे 399, म्हणजे अराउंड 400 ही आहे. आणि ऑनलाईन तुम्हाला ह्याच्यापेक्षा स्वस्तसुद्धा मिळून जाईल, ठीक आहे. तर हा आज मी यूज करणार आहे आणि ह्याची पॅकेजिंगसुद्धा खूप चांगली आहे. लेट मी जस्ट ओपन दिस अँड शो यू. अशी आहे ह्याची पॅकेजिंग. आणि आता मला ही खूप जास्त आवडली, कारण का सांगू, बऱ्याच वेळा आपण फेशियल किट घेऊन येतो आणि ते पाऊचमध्ये दिलेलं असतं, म्हणजे जे प्रॉडक्ट्स असतात ते पाऊचमध्ये दिलेलं असतं आणि आपण त्याला एकदाच वापरू शकतो आणि नंतर ते फेकून द्यावं लागतं. भलेही त्याच्यामध्ये प्रॉडक्ट उरला जरी असला तरी आपण तो फेकून देतो, कारण पाऊचमध्ये असतो आणि पाऊचला स्टोअर नाही करू शकत. पण हा खूप कन्व्हिनियंट आहे, कारण ह्यामध्ये बॉटल्स आहेत विथ कॅप, त्यामुळे जर तुमचा प्रॉडक्ट राहिला जरी असेल तर तुम्ही अजून एकदा त्याला यूजसुद्धा करू शकता. आता किती प्रॉडक्ट आहे आणि आपण किती यूज करू शकतो, किती वेळा यूज करू शकतो हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की कळेल. तर चला आता आपण स्टार्ट करू. आणि ह्याच्यावरती प्रत्येक स्टेप वाईज सगळं लिहिलेलं आहे, किती वेळ करायचं आहे, कोणती स्टेप कधी करायची आहे, सगळं ह्यामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर चला आता आपण फेशियलला सुरुवात करू. सगळ्यात पहिला स्टेप आहे स्टेप नंबर 1, क्लिन्झिंग मिल्क. आणि आता जर तुम्ही इथे बघितला, उपटन क्लिन्झिंग मिल्क, मसाज दिस प्रॉडक्ट ऑल युअर फेस अँड नेक, जेंटली वाईप विथ कॉटन अँड रिन्स ऑफ विथ वॉटर. तर हा काय करायचा आहे, ह्याला आपण फेसवरती मसाज करणार आहे. पण ह्याच्यामध्ये टायमिंग ॲक्च्युली लिहिलेलं नाही आहे किती वेळ करायचं आहे, पण जनरली क्लिन्झिंग हे तुम्ही 2 ते 3 मिनिट केला तरी इनफ असतं. तर सगळ्यात आधी आपण ह्याला क्लिन्झिंग करून घेऊया. ओपन करायचं. फेशियल स्टार्ट करण्याच्या आधी मेक शुअर की तुमचा चेहरा जो आहे तो क्लीन आहे आणि त्याच्यावरती तुम्ही फेशियल करत आहात. आता सगळ्यात आधी नेकला मी थोडंसं क्लिन्झिंग करून घेणार आहे. आता 2 मिनिट मी माझं क्लिन्झिंग केलेलं आहे आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की तुम्ही ह्याला वॉश करून घ्या. तर मी जस्ट क्विकली जाते आणि वॉश करून येते. आता क्लिन्झिंग झाल्यानंतर दुसरा स्टेप आहे हा स्क्रब, फेस स्क्रब. आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे मसाज द स्क्रब ऑन युअर फेस अँड नेक फॉर 2 to 3 मिनिट्स, रेन्स ऑफ अँड पॅट ड्राय. फक्त ह्याला 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला मसाज करायचा आहे नेकवरती आणि फेसवरती, आणि त्याच्यानंतर हा वॉश करून घ्यायचा आहे.
आता स्क्रब करताना ऑलवेज बी केअरफुल की इथं तुम्हाला हार्श व्हायचं नाही आहे, आणि जेव्हा पण तुम्ही स्क्रब करता खूप हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे आणि जास्त प्रेशर अजिबात नाही लावायचं. मानेला अजिबात विसरू नका. सर्क्युलर मोशन्स आपल्याला करायचे आहेत आणि जे पण आपण मोशन्स करतो ते सगळे वरच्या दिशेने पाहिजे, खालच्या साईडला नाही करायचं. मी फेशियल मसाजचा सुद्धा अजून एक व्हिडिओ केला होता, तो जर तुम्ही बघितला नसाल तर तोसुद्धा नक्की बघा, तोही खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे. माझ्या सगळ्या आय टॅपमध्ये तुम्हाला ते व्हिडिओज मिळून जातील. आता 2 मिनिटाचा स्क्रब झालेला आहे आणि ह्याला मी वॉश करून घेणार आहे. आणि आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हा टॅन रिमूवलसाठी सुद्धा खूप चांगला आहे कारण याच्यावरती लिहिलेला आहे फॉर टॅन रिमूवल. त्यामुळे जर असं जर तुम्हाला एखादा फेशियल किट हवा असेल ज्याच्यामध्ये तुमचा टॅनसुद्धा निघून जाईल तर ट्राय दिस वन. तर आता मी ह्याला पॅड ड्राय करत आहे. स्क्रब केल्यानंतरच ॲक्च्युली मला फरक जाणवायला लागतो कारण स्क्रब केल्यानंतर डेड स्किन निघून जाते आणि तेव्हाच त्या स्टेपमध्येच आपली स्किन जी आहे ती सॉफ्ट वाटायला लागते. त्यामुळं स्क्रबिंग आता आपलं झालेलं आहे. आता स्टेप नंबर 3 आहे ओपटन सुदिंग जेल अँड दिस इज फॉर डीप हायड्रेशन. ठीक आहे, आणि ह्याला आपण कसं यूज करणार आहोत, मसाज द जेल फॉर 1 to 2 मिनिट्स अंटील इट इज कम्प्लिटली ॲब्झॉर्ब्ड. म्हणजे हा 1 ते 2 मिनिटासाठी मसाज करायचा आहे जोपर्यंत हा प्रॉडक्ट पूर्णपणे तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल. आता जेवढी क्वांटिटी ह्याच्यामध्ये आहे मला वाटतं की ह्याच्यामध्ये आपण 2 वेळासुद्धा करू शकतो. म्हणजे आतापर्यंत मी 3 प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत ह्यामध्ये आणि तिन्ही पण मी अर्धेच वापरलेले आहे कारण तेवढे इनफ आहेत. त्या हिशोबाने जर बाकीचे पण प्रॉडक्ट्स तसेच यूज करेल तर हा पण 2 वेळासुद्धा यूज करू शकतो. तर हा हायड्रेटिंग जेल आहे आणि ह्याला फक्त 1-3 मिनिटासाठी मसाज करायचा आहे सो दॅट हा पूर्णपणे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल. दोन ते तीन मिनिट मी हा क्रीम मसाज केले आणि आता हा पूर्णपणे माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. तर चला आता आपण बघू पुढची स्टेप काय आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे हा उपटन मसाज क्रीम आहे आणि हा आहे स्किन ब्राईटनिंगसाठी. तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, मसाज इन अपवर्ड सर्क्युलर मोशन्स फॉर 5 to 10 मिनिट्स पोस्ट मसाज जंटली वाईप ऑफ विथ अ वेट क्लॉथ. तर 5 ते 10 मिनिटासाठी ह्याला आपण मसाज करणार आहोत आणि त्यानंतर फक्त वेट क्लॉथने ह्याला वाईप ऑफ करून टाकायचं आहे. तर सगळ्यात आधी मी नेकपासून सुरुवात करणार आहे आणि ह्याला वरच्या दिशेने मुवमेंट्स करायचे आहेत असे.
आता हे करताना मी थोडंसं माझे हातसुद्धा पाण्यामध्ये डिप केले आणि त्यानंतर मी परत मसाज करत आहे, सो दॅट हा ड्राय वाटणार नाही. आता 5 ते 10 मिनटानंतर मी ह्याला वाईप ऑफ करणार आहे. एक वेट टॉवेल घेतलेला आहे आणि त्याला मी वाईप ऑफ करून घेणार आहे. आता यातली 5th स्टेप आहे उपटन फेस मास्क आणि दिस इज फॉर स्किन ब्राईटनिंग. आणि हा ॲक्च्युली फेस पॅक आहे, ह्याला आपण लावायचा आहे, खूप चांगला लेअर लावायचा आहे आणि त्याला पूर्णपणे तो वाळूसपर्यंत ठेवायचा आणि त्यानंतर तो वॉश ऑफ करायचा. आता आपण 10 ते 15 मिनिट वेट करणार आहोत. हा पूर्णपणे वाळल्यानंतर मी फेस वॉश करणार आहे अँड आय विल बी बॅक. तर आता तुम्ही बघू शकता माझा फेस पॅक पूर्णपणे वाळलेला आहे आणि आता हा मी वॉश करून येणार आहे. तर आता पॅट ड्राय करून सगळं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की स्किन किती जास्त फ्रेश वाटत आहे. आणि मी लिटरली हात लावले ना, मला खूप जास्त सॉफ्ट फील होते, अगदी कापसासारखी स्किन झालेली आहे. अँड टू बी व्हेरी फ्रँक, मला ॲक्च्युली जास्त स्किन प्रॉब्लेम्स असा नाही आहे, नॉर्मल स्किन टाईप आहे, त्यामुळे लकीली प्रॉडक्ट्स मला खूप चांगले सूट होऊन जातात. पण हा किट ट्रस्ट मी मला खूप जास्त आवडलेला आहे, कारण इतकी जास्त ब्राईट वाटत आहे स्किन, म्हणजे तुम्हाला कॅमेरावरती किती दिसत आहे दॅट आय कॅनॉट से, पण मला पर्सनली हा खूप जास्त चांगला वाटत आहे, खूप ब्राईट वाटत आहे फेस. आणि अजून एक स्टेप राहिलेली आहे बरं, तर आता ही लास्ट स्टेप आहे आणि ती आहे ग्लो क्रीम फॉर स्किन ब्राईटनिंगच आहे. आणि आय थिंक हा फक्त आपल्याला जस्ट लाईक अ मॉइश्चरायझर यूज करायचा आहे, तरी पण मी तुम्हाला वाचून दाखवते. टेक द क्रीम ऑन युअर फिंगर टिप्स अँड जेंटली मसाज इट ऑन युअर फेस अँड नेक. म्हणजे आपण जसं मॉइश्चरायझर लावतो तसंच आपल्याला हा यूज करायचा आहे. तर मंडळी आपला फेशियल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान फेशियल झालेला आहे, खूप मस्त ग्लो आलेला आहे. तर डेफिनेटली मी हा परत एकदा करणार आहे, कारण त्याच्यामध्ये अजून प्रॉडक्ट्स उरलेले आहेत. तर एका बॉक्समध्ये तुम्ही 2 वेळा आरामात करू शकता. फेसपॅक कदाचित तुम्हाला थोडंसं कमी पडेल, पण फक्त फेसला कवर करेल एवढं फेसपॅक उरलेलं आहे, नेक कदाचित नाही होईल. पण 2 वेळा मी हा फेशियल किट यूज करू शकते, त्यामुळे हा खूप कन्व्हिनियंट आहे. 400 मध्ये 2 वेळा जर तुम्ही फेशियल करत असाल तर अगेन हा खूप अफोर्डेबल आहे. प्लस कधीही तुम्हाला जेव्हा हवा असेल तेव्हा तुम्ही त्याला करू शकता, ह्याची शेल्फ लाईफसुद्धा खूप चांगली आहे, त्यामुळे 2 वेळा तुम्ही करू शकता आणि फेशियलसुद्धा खूप छान होतो. आणि आय वूड हायली रेकमेंड दिस फेशियल किट. तर आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो थँक्यू सो मच दर्शना, थँक्यू सो मच अश्विनी गीते, थँक्यू सो मच जयश्री पुजारी, थँक्यू सो मच माधुरी देशमुख, थँक्यू सो मच मृणल पाटील, थँक्यू सो मच जीविका माटे, थँक्यू सो मच सीमा सावंत, अपर्णा तानपुरे, स्नेहा राठोड, थँक्यू सो मच राशी ठाकूर, थँक्यू सो मच शैला जांभूळकर, थँक्यू सो मच शिल्पा, थँक्यू सो मच ज्योत्सना रामटेके, अँड थँक्यू सो मच सुशीला वाघमारे.
सो गाईज थँक्यू सो मच फॉर बिईंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आणि गाईज तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि तुम्हालासुद्धा हा कॉन्टेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सो दॅट मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हालासुद्धा सबस्क्रायबर शॉर्ट आउट नक्की देईन. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.